हॅलो फ्रेंड, प्रथमतः युनिक कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे, विषय सहकार म्हणजे मीन्स कोऑपरेशन, या विषयाच्या पुढच्या IMP क्वेश्चनला सुरुवात करत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, फरक स्पष्ट करा. आपण जो IMP क्वेश्चन शिकणार आहोत तो फरक स्पष्ट करा, याचे जे काही IMP शिकणार आहोत. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो प्रश्न होता, प्रश्न 3, खालील विधानाबाबत स्वमत लिहा म्हणजे स्वतःचे मत लिहा. या प्रश्नात जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन, परत हा प्रश्न तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहिला गेला पाहिजे ते आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि आता आपण आपला प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा चे IMP समजून घेऊयात. तर बघा काय म्हणलंय, फरक स्पष्ट करा 5 पैकी 3. तुम्हाला कोणतेही फरक स्पष्ट करायला लिहायचे, किती लिहायचे आहे आता फरक स्पष्ट करा 3 आणि गुण आहे 12. साहजिक आहे, एक फरक स्पष्ट करा किती मार्कसाठी आहे, 4 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. तर तुम्हाला 4 मार्कसाठी एक फरक स्पष्ट करा विचारला जाणार आहे, त्या हिशोबाने तुम्हाला त्याचं पुढे जाऊन उत्तर लिहायचं आहे. तर पहिले आपण फरक स्पष्ट करा कोणते आहे ते समजून घेऊया, आणि कंटिन्यू तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहिला गेला पाहिजे, बोर्डाला कसं अपेक्षित आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, पहिलं आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. पहिलं काय आहे, क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. त्यानंतर 2 नंबर आहे सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की याच्यामध्ये काय केलं आहे, बघा इथं क्रियाशील आहे आणि इथं पण क्रियाशील आहे, हे दोन्ही क्रियाशील एकच आहे. जे तुम्ही इथं अभ्यास केला तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे, जे तुम्ही इथं अभ्यास केला तिथे लिहायचं आहे. आता काय होऊ शकतं ते तुम्हाला सांगतो. किती कन्सेप्ट आहे, 1, 2, 3, ह्या 3 कन्सेप्ट आहे. या 3 कन्सेप्टमध्ये तुम्हाला कोणतेही 2 फरक स्पष्ट करा कंपल्सरी विचारला जातो. एक तर विचारला जातो पण दुसराही विचारला जाऊ शकतो. तो कसा विचारला जाऊ शकतो की तुम्हाला असं विचारता येईल क्रियाशील सभासद सहयोगी सभासद, जसं उलटं केलं जाऊ शकतं. परत तुम्हाला असं विचारता येईल क्रियाशील सभासद नाममात्र सभासद, परत सहयोगी सभासद नाममात्र. कोणत्या जरी तऱ्हेने तुम्हाला हा प्रश्न विचारला तर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता, कारण की तुम्ही इथं हा फरक स्पष्ट केला मग तुम्ही इथं कशाचा अभ्यास केला, नाममात्राचा केला, इथं सहयोगीचा केला. मग तुमच्या क्रियाशील, नाममात्र आणि सहयोगी या 3 कन्सेप्ट क्लिअर. मग ह्या कशा जरी विचारल्या, कुठून कुठं कोणता जरी विचारला तरी तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला असं जरी आलं सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद तरी तुम्ही तो प्रॉपरली लिहू शकतात. अशा पद्धतीने हे जे 2 होते ह्या 2 पैकी तुम्हाला 2 कंपल्सरी विचारला जातात. याच्यापैकी कंपल्सरी प्रत्येक वर्षी 2 विचारले जातात, कारण की हे दोन्ही फरक स्पष्ट करायचे आहे हे पहिल्या प्रकरणातले आहे. आणि पहिलं प्रकरण आपल्या सहकारच्या सिलॅबसमधलं सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक किंवा ते प्रकरण आहे. त्या 3 नंबर बघा, अध्यक्ष आणि सचिव. 3 नंबर आहे अध्यक्ष आणि सचिव. 4 नंबर आहे प्रस्ताव आणि ठराव. 4 नंबर आहे प्रस्ताव आणि ठराव. त्यानंतर 5 नंबर आहे चालू ठेव आणि मुदत ठेव. 5 नंबर काय आहे, चालू ठेव आणि मुदत ठेव. त्यानंतर 6 नंबर आहे चालू ठेव आणि बचत ठेव. जसं वरती सांगितलं तसं इथं पण बघा हे 2 फरक स्पष्ट करा. तसे वरती कसे क्रियाशील, नाममात्र, सहयोगी होतं, तसं इथं बघा चालू, मुदत आणि बचत हे 3 पैकी तुम्हाला 2 फरक स्पष्ट फिरून विचारतात. चालू ठेव आणि मुदत ठेव, 6 नंबर चालू ठेव आणि बचत ठेव. त्यानंतर 7 नंबर आहे भाग आणि कर्ज रोखे. 7 नंबर काय आहे, भाग आणि कर्ज रोखे. त्यानंतर 8 नंबर आहे वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी. त्यानंतर 9 नंबर आहे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 9 नंबर काय, नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि 10 नंबर आहे शेवटचं अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. 10 नंबर काय, अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. आता हे क्वेश्चन असे 2 आपण लगेच कंटिन्यू याच्याच पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं कसं लिहायचं ते समजून घेऊया. आता आपण आता हा जो फरक स्पष्ट कराय अंतर्गत साधने आणि बाह्य साधने हाच आपण डेमो घेऊयात. हाच फरक काय करूया, डेमो घेऊया. तर बघा तुमचं आन्सर पेज कसं असतं पहिले ते समजून घ्या. हे असतं तुमचं बोर्डाचं आन्सर पेज. इथे तुमचा एक समास असतो, इथे वरती एक समास असतो आणि त्या समासामध्ये छोटे छोटे असे कप्पे केलेले असतात. हे कोणासाठी असतात की जे तुमचे कोणी पेपर तपासणारे आहेत त्यांच्यासाठी हे असतात, जे तुमचे मार्क्स फिलअप करत असतात तुम्हाला या प्रश्नामध्ये किती मार्क्स मिळाले. इथे असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर, याच्याकडे असतं प्रक्रम म्हणजे प्रश्न क्रमांक. चौकोनी इथे बॉक्स असतो. आपला बोर्डाचा पहिला नियम कधीही विसरायचा नाही की नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची, नवीन पानावर करायची. आता आपला प्रश्न 4 आहे, हा नवीन प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4, नवीन पानावर सुरुवात केली. आता तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवतो की तुम्हाला हा फरक स्पष्ट करा विचारला अंतरसाधने आणि बाह्य साधने. आता मी इथे डेमो लिहितो बघा, अंतर्गत
साधने आणि बाह्य साधने असं लिहिलं. आता याच्यानंतर सगळी सुरुवात तुमच्याच्या पुढे कोणकोणते कॉलमची आखणी कशी असली पाहिजे. आता तुम्ही हा लिहिले तुम्ही अंडरलाईन करतात. आता ते उत्तर तुम्हाला लिहायचं, तुम्ही काय करता उत्तर किती कॉलम करा लक्षात घ्या. असे तुमचे कॉलम असतील 1, 2, 3, 4 कॉलम असतील. पहिल्या कॉलममध्ये तुमचं येईल अनुक्रम, दुसऱ्या कॉलममध्ये येईल मुद्दे, तिसऱ्या कॉलममध्ये येईल अंतर्गत साधने, चौथ्या कॉलममध्ये येईल बाह्य साधने. अशा पद्धतीने तुम्हाला अनुक्रम, मुद्दे, अंतर्गत साधने, बाह्य साधने लिहिले. तर आता पहिले हे समजून घ्यायचं, आता उत्तराला तुम्ही सुरुवात केलेली. प्रश्न किती मार्कला आहे? 1, 4 मार्कला आहे. कितीला? 4. मग बोर्डाचा नियम असा आहे की 4 मार्कासाठी तुम्ही 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित. किती मुद्दे लिहिणं अपेक्षित? 4. पण आपण मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही माझ्या माहितीनुसार 5 मुद्दे लिहिले पाहिजे. किती मुद्दे लिहिले पाहिजे? 5 मुद्दे. आता 5 मुद्दे का लिहावे तेही क्लिअर करतो. काही वेळा गडबडमध्ये आपण फ्लोमध्ये लिहित असतो पेपर, पण एखाद्या तुमचा जर मुद्दा चुकला, तुमचं एक्सप्रेशन चुकलं, तिथे तुमचे मार्क्स कटतात. एवढं बारकाईने कोणी वाचत नाही, पण काही वेळा जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या विषयामध्ये मिळत असतील, तुमचा पेपर बारकाईने चेक केला जातो. कुठं ही व्यक्ती चुकली, हिचे मार्क्स आपल्याला कुठं कमी करता येतील, यासाठी ते शिष्य प्रयत्न करत असतात. एवढे मार्क्स मिळाले कुठेतरी काही ते चुकवू शकते. म्हणून त्यावेळेस ह्या असे नियम, ज्या काही बारकाईच्या गोष्टी आहेत त्या पाळल्या जातात, आणि त्यावेळेस तुमचे मार्क्स कट होतात. मग ते कट होऊ नये. तुम्ही 5 लिहिले, तुमचा एक मुद्दा चुकला, तर तुमचे किती मुद्दे बरोबर येतील? 4 मुद्दे. म्हणजे तुम्हाला इथे 4 पैकी 4 मिळण्याचे चान्सेस हे 100% असतात. म्हणून 5 मुद्दे लिहायचे की जरी 1 चुकला तरी 4 काय असणार आहे? बरोबर असणार आहे. अनुक्रम नंतर 1 टाकला. आता पहिले बेसिक पहिला मुद्दा काय असतो? आपला अर्थ. मग तुम्ही इथं आंतरसाधनाचा अर्थ लिहा, इथं बाह्य साधनाचा अर्थ लिहा. त्यानंतर 2 नंबर असेल तुमचं, त्याचं आपण घेऊ की व्याख्या. ती व्याख्या इथं लिहा, ही व्याख्या लिहा. त्याच्यानंतर काही मुद्दे जसं तुम्ही अभ्यास करत तसं तुम्हाला लक्षात येईल की त्याची व्याप्ती कशी आहे, त्याची जबाबदारी कशी आहे, ते सगळं तुम्हाला कोणकोणते साधने, कोणकोण साधन समावेशीन, आंतरसाधनामध्ये कोण येतं, बाह्यामध्ये कोण येतं, असे तुम्हाला 3, 4 आणि 5 आणि त्याचं असं एक्सप्लेनेशन, हे तिसऱ्याचं, हे चौथ्याचं आणि हे 5व्याचं. अशा पद्धतीनं तुम्हाला फरक स्पष्ट करा हा बोर्डाच्या पेपरमध्ये लिहायचा आहे. आपण आता आपला विषय आहे कोऑपरेशनचा, फरक स्पष्ट करा कसं राहायचं समजून घेतलं. यानंतर आपले ज्यावेळेस कोऑपरेशनचे सर्व IMP संपतील, त्यानंतर आपण सर्व विषयाचे एक महारिव्हिजनचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. महारिव्हिजनमध्ये आपण काय घेणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ घेईल किंवा व्हिडिओ प्रत्यक्षात आपण घेऊ त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईलच. त्यामुळे तुम्हाला ठीक आहे, आता मी सांगणार नाही महारिव्हिजनमध्ये आपलं कोणता पार्ट असतो, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असणार एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात महारिव्हिजनचा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार एवढंच मी तुम्हाला त्यानिमित्त सांगतो. पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच. तर अशा पद्धतीने आपण फरक स्पष्ट करायचे जे काही क्वेश्चन होते समजून घेतले. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल असं मी गृहित धरतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.